शिर्डीत झालेल्या मुसळधार पावसानं नागरिकांची दैना उडून दिली आहे। अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर नगर दक्षिणेचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी नुकसानग्रस्तांची पाहणी करत त्यांना तात्काळ मदत आणि नाल्यावर असलेले अतिक्रमण 8 दिवसात काढण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत। साईबाबांची शिर्डी काल पहाटे झालेल्या मुसळधार पावसानं जलमय झाली होती। 4 ते 5 तासांच्या मुसळधार पावसानं 120 मिलीमीटर पाऊस कोसळल्यानं नागरी वस्तीसह शासकीय कार्यालय वीज केंद्र पाण्याखाली गेलं होतं। लक्ष्मीनगरसह श्रीरामनगर शिवाजीनगर भागातील घरांमध्ये पाणी घुसल्यानं अनेकांचा संसार उघड्यावर आला। संसारोपयोगी साहित्य पावसाच्या पाण्यात वाहून गेलं तर अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते। आम्हाला धान्य आणि नुकसान भरपाई द्या अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी खासदार डॉ सुजय विखे पाटलांकडे केली आहे। हो सरांनी ना आमचे नुकसान भरपाई करावा, आम्हाला 2 दिवसापासून आमच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे। आमची राहायची सोय केली, व्यवस्था केली नगर सेवकने, तिथं चहा नाश्ता पाणी दिला, जेवण दिलं आम्हाला। आम्ही 2 दिवस तिथं राहिलो, पण आमच्या घरामध्ये घुसलं तर गुडघ्या एवढं छाती एवढं पाणी, भिंत पडून गेलं। सकाळपासून उठून चहा पाणी नाश्ता घेऊन आलो आहे, आणि इडं आलं तर घरामध्ये पाय ठेवायला जागा नाही। तेव्हा पूर्ण पसारा, पूर्ण भिंती पूर्ण पडलेले, कपडे लत्ते आमचे पूर्ण वरले झालेले। आम्हाला म्हणजे असं उभं राहिलं सोबत सर, आम्हाला याने आम्हाला नुकसान भरपाई की द्यावं सर। सरांनी बस आमची एवढीच मागणी, दुसरी काही मागणी नाही आमची आली। गाय गरीबाची सोय करावा, नुकसान भरपाई की द्यावं बस। आमचे नुकसान झालं रे, फ्रीजमध्ये पाणी, सगळ्या घरामध्ये पाणीच पाणी, भिंती पडून गेलेली, आम्ही राहायचं कसं, पोरं सोरं घेऊ। काय काय नुकसान झालं? सगळे गहू बाजरी सगळे हे झालेले, आमचे पाणी शिरले सगळे कुरडईमध्ये, याच्यामध्ये सगळं पोरांचे हालत झाले, पूर्ण कपाटात पाणी शिरलं, सगळे कपडे लत्ते सगळे ओले झाले, घरपट्टी नळपट्टी सगळं आलंय, सगळे 5-5 हजार रुपये आले। आता बरोबर येतील घ्यायला ते, आम्ही तिथं उभे नव्हते ना, त्यांनी काय सांगितलं? तुम्ही उभे होते, त्यांनी सांगितलं तुमचे देऊ आम्ही धान्य धुणे भरून। हा आता एवढं घर पडलं आमचं पाण्यामध्ये, काय करायचं दादा? लहान लेकरू पडलं आमचं पाण्यामध्ये, आमचं लेकरं सगळं बाळ आजारी पडलेले। हा खायला नाही आम्हाला, आता सध्या लाईट नाही आहे का पाणी नाही प्यायला, हे सगळं आमचं पाण्यामध्ये सगळं का हे आता सकाळीच आम्ही पाठी पूर्ण भिंत गेली पाण्यामध्ये, काय करायचं? खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी अधिकारी आणि कार्यकर्त्यांसह ओढे नाले, नुकसानग्रस्त नागरिकांची घरं, प्रत्येक परिसरातील भागाची पाहणी करत नाल्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या आणि नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यात। नाही आता हा तर नैसर्गिक संकट आहे, यामध्ये गेल्या 48 तासामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झालेली दिसते, पण जी काही अतिवृष्टी झाली शिर्डीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये, आणि सगळा जो प्रवाह आहे पाण्याचा तो शिर्डीच्या विशिष्ट ओढ्यांमध्येच आहे ग्रामीण भागाचा, आणि त्यामुळं एवढा पाऊस झाल्या कारणाने अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे, अनेक लोकांनी अतिक्रमण करून तो ओढा पूर्ण बुजवला गेला आहे। अशा अनेक गोष्टी त्रुटी अगोदरपासून आम्हाला समोर आल्या होत्या, पण आम्ही अनेक वेळेस लोकांना आव्हान करून कधी त्या गोष्टीला हाती घेतलं नव्हतं, कारण की अनेक लोकांचे त्याच्यामध्ये प्रपंच चालत होते। पण आता या संकटाला समोर जाऊन लोकांना ही जाणीव झाली की ओढे नाल्याची गरज काय, आणि म्हणून येत्या पुढच्या 5 दिवसामध्ये जेवढं अतिक्रमण आहे ओढे नाल्यांवर ते सगळं काढायचे निर्देश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत, आणि त्याचबरोबर जे काही नुकसान घरांमध्ये झालेलं आहे त्यामध्ये धान्याचं नुकसान असेल त्यांना धान्य दिलं जाईल, अशा सगळे नियोजनं माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रशासन नगरपंचायत असं मिळून त्या ठिकाणी काम चालू आहे। आर्थिक नुकसान भरपाईच्या दृष्टीने देखील काही 100% जे काही पूरग्रस्त भागांमध्ये जो निकष महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेला आहे त्या निकषानुसार व्यक्तिगत त्या निकषानुसार जी काही तरतूद केली जाईल त्या पलीकडे जाऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने व्यक्तिगत स्वरूपात काही रोख मदत देण्याचं नियोजन शिर्डी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेलं आहे। तो आकडा निश्चित झाल्यावर 2 दिवसामध्ये ही सगळी मदत आणि धान्य हे लोकांपर्यंत पोहोचवलं जाईल शासनाच्या वतीने। आर्थिक मदत जो काही पूरग्रस्ताचा निकष आहे साधारण 3,800 रुपये प्रति घर, ज्याच्या नावावर घर असेल, आता ती पण अडचण आहे, काही काही ठिकाणी अतिक्रमण आहे, तर ज्या ठिकाणी अतिक्रमणाने शासन मदत करू शकत नाही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ती मदत पोहोचवली जाईल। गेल्या महिन्यातही अशाच प्रकारे पाऊस कोसळल्यानं शिर्डीतील अनेक शासकीय कार्यालय आणि वसाहती पाण्याखाली गेल्या होत्या। त्यावेळी जर प्रशासनानं नाल्यावर असलेलं अतिक्रमण हटवलं असतं तर आज अशा प्रकारे झालेलं नुकसान टळलं असतं असं देखील नागरिकांमध्ये बोललं जात आहे।
शिर्डीनगर परिषदेमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, तहसीलदार कुंदन हिरे यांच्यासमवेत शिर्डी ग्रामस्थांची बैठक घेऊन नाल्यावर झालेले अतिक्रमण काढण्याच्या सूचना प्रशासनाला यावेळी देण्यात आल्या. ब्युरो रिपोर्ट, एस्तन मीडिया, शिर्डी.